की 2019 विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने भारतीय जनता पक्षाला जरी बहुमत दिलं असलं तरी विरोधी पक्षांना सुद्धा तितकंच प्रबळ या महाराष्ट्राच्या जनतेने बनवलेलं आहे. आणि ज्या भाजप सरकारकडून गेल्या सरकारकडून काही जनतेच्या खूप साऱ्या अपेक्षा होत्या, उदाहरणार्थ तुम्ही म्हटल्याप्रमाणे की शेतकरी आत्महत्या हा विषय, शेतकरी हा महाराष्ट्राचा प्रमुख कणा आहे आणि शेतकरी या विषयावर सरकारने जी ठोस पावलं उचलायला पाहिजे होती ती या भाजप सरकारने गेल्या सत्ता काळात उचलल्या गेली नाही. फी वाढी, त्यानंतर बेरोजगारी या बाबतीतही गेल्या सत्ताधाऱ्यांनी काही ठोस पावली जशी पाहिजे तशी उचलल्या गेली नाही. आणि म्हणूनच आज विरोधी पक्षात जरी काँग्रेस राष्ट्रवादीला जनतेने कौल दिला तरी पण त्या महायुतीतून शिवसेना ही बाहेर पडून त्यांनी आज महाविकास आघाडी स्थापन केली आणि शिवसेनेचे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आणि म्हणूनच जनतेला त्यांच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा आहे, जसं तुम्ही विचारल्याप्रमाणे शेतकरी, फीवाडी, बेरोजगारी या विषयावर, आणि येणाऱ्या काळात त्यांनी ते नक्की करावं इतकंच मी सांगू शकतो. त्यांच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा आहे, करावं, केलं पाहिजे, त्यातच महाराष्ट्राचं भलं होईल आणि सरकारचं ते काम आहे. त्यामुळे त्यांनी आज खूप साऱ्या आश्वासनं आणि अपेक्षा देऊन त्यांच्यावर लोकांचे, विशेषतः शेतकरी वर्गाची खूप साऱ्या अपेक्षा आहे की भाजप सरकार नाही करू शकलं परंतु येणारं पुढचं सरकार म्हणजे जे स्थापन झालं आता महाविकास आघाडी त्यांनी करायला पाहिजेच. ही सर्वसामान्य जनतेची, सर्वसामान्य विद्यार्थ्यांची, सर्वसामान्य शेतकऱ्यांची एक अपेक्षा आहे. तेव्हाच आपला महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल असं मला वाटतं.